नमस्कार मंडळी, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं आता घरीच असल्यामुळे जर मुलं म्हणाली मला भूक लागली तर सगळ्या आईंना प्रश्न पडणारा तो म्हणजे मुलांना खायला काय देऊ। तर त्यांच्या छोट्या भुकेसाठी आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत चकलीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे। ही चकली इतकी कुरकुरीत आहे आणि बनवायला देखील खूपच सोपी आहे। तर तुम्ही याच्या आवाजावरूनच ओळखलं असेल की किती कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे। ही डाळ भाजलेली आहे, ही अवेलेबल आहे बाजारामध्ये, मार्केटमध्ये तुम्ही वाण्याकडूनही घेऊ शकता। तर एक वाटी डाळ घ्यायची आहे। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची। मिक्सर ओला ठेवायचा नाही, पुसून चांगला कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर ही डाळ यामध्ये घालायची आणि ह्याची बारीक पावडर करून घ्यायची। तर हे पहा, मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये चाळणी ठेवून चाळणीने ही पावडर चांगली चाळून घ्यायची, कारण यामध्ये थोडीशी डाळ शिल्लक राहते। कितीही मिक्सरमध्ये बारीक वाटलं तरी थोडेसे कण्या यामध्ये शिल्लक राहतात। हे बघा, असे डाळ थोडीशी बारीक राहिलेली आहे, ती काढून टाकायची। आता एक वाटी चणा डाळ म्हणजेच डाळला 3 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठसुद्धा हे घरगुतीच आहे, चांगलं चाळून घ्यायचं। 2 मोठे चमचे तीळ आणि 2 मोठे चमचे ओवा घेतलेला आहे। ओवा चांगला असा चोळून हातावर घालायचा आहे, यामुळे चकल्या खूप खायला टेस्टी होतात। 1 मोठा चमचा मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 1/2 चमचा हळद पावडर, चिमूटभर हिंग पावडर आणि थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे 1 चमचा मीठ घातलं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता। आता हे सगळं साहित्य हातानेच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे सगळं एकजीव होतं आणि सगळं साहित्य व्यवस्थित लागतं। आता यामध्ये 1/4 मोठे चमचे गरम कडकडीत केलेलं तेल घालायचं आहे। लक्षात ठेवा, तेलाचं प्रमाण जास्त असू नये किंवा कमीसुद्धा असू नये। आता हे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हातानेच सगळं हे तेल या पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे एकत्र सगळं व्यवस्थित लागलं जातं। हाताने व्यवस्थित सगळं अशा पद्धतीने लावल्यामुळे चकल्या खुसखुशीत बनतात। तर तुम्ही पाहू शकता सगळं तेल व्यवस्थित असं पिठाला मी चोळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणीसुद्धा घालताना गरम कडकडीत केलेलं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला पाणी थोडं घालायचं आणि गरम असल्यामुळे हाताने मिक्स नाही करायचं, तर चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, थंड किंवा साध्या पाण्याचा वापर नाही करायचा, तर कडकडीत गरम केलेलं पाणी घालायचं। यामुळे चकल्या मस्त खुसखुशीत होतात आणि महिनाभर या चकल्या अशाच टिकतात। थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने एक डो बनवून घ्यायचा आहे। तर पाणी गरम असल्यामुळे काळजी घ्या, हाताला चटका लागण्याची शक्यता असते। तुम्हाला पाणी जास्त गरम वाटलं तर चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हाताने पीठ चांगलं मळून घ्या। पीठ जितकं चांगलं सॉफ्ट मळाल तितक्या चकल्या छान होतात। एकदम नरम पण नाही किंवा एकदम घट्ट पण नाही मळायचं, तर अशा पद्धतीचं हे पीठ मळायचं। तुम्ही पाहू शकता मी पीठ आता मळून घेतलं आहे। त्यानंतर चकली बनवायचा साचा घ्यायचा आहे, म्हणजे सोरा घ्यायचा आहे आणि पीठ यामध्ये घालण्यापूर्वी हाताला थोडं गरम पाणी लावून प्रत्येक वेळेला पीठ घालताना हाताला कोमट पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने या सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आहे। सुरुवातीला थोडं भरायचं आणि पुन्हा अजून भरायचं आहे, म्हणजे हा सोरा पूर्णपणे भरून घ्यायचा। अशा पद्धतीने पीठ भरल्यामुळे कुठेही गॅप राहत नाही आणि चकल्या अगदी व्यवस्थित बनतात। आता वरचं झाकण याचं लावून घ्यायचं आहे, बंद करायचं आहे आणि आता या चकल्या डायरेक्ट मी तुम्हाला कढईतच बनवून दाखवणार आहे। तर कढईत मी इथे चांगलं कडकडीत अगदी तेल गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत तेल गरम केल्यानंतर मीडियम गॅस करायचा आणि त्यानंतर या चकल्या बनवायच्या। थंड तेलामध्ये जर तुम्ही चकल्या बनवायला गेल्यात तर या खुसखुशीत होणार नाही आणि लगेच नरम पडतील। तर थंड तेलात अजिबात बनवू नका, सुरुवातीला चांगलं कडकडीत तेल तापवून घ्या। त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि चकली यामध्ये सोडायची आहे। मीडियम गॅसवर या चकल्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायच्या। चकली पलटताना लगेच पलटायची नाही, नाहीतर ती तुटू शकते।
आता ह्या मीडियम गॅसवरच मी ही चकली चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। तर याचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत आले याचा अर्थ समजायचा की ही चकली आता मस्त तळून झालेली आहे। आता ही चकली सावकाश अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे। तर ही चकली आता मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता याला काटे देखील मस्त आलेले आहेत। अशीच बाकीची चकलीसुद्धा तळून घ्यायची आहे। गॅस आता मी मीडियमच ठेवलेला आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। जर तेल थंड झालं असेल तर पुन्हा एकदा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये चकली सोडायची। आता ही चकली पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। या चकल्या बनवण्यासाठी अगदी 15 ते 20 मिनटं लागतात। पीठ मळलेलं असलं तर अगदी 5 मिनटात या चकल्या बनवून तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता या आपल्या चकल्या अशा तयार झालेल्या आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या। खूपच खुसखुशीत बनतात या चकल्या। तर एकदा नक्की ट्राय करा, मुलांना तर नक्कीच आवडतील। तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी या चकल्या तुम्ही पाहू शकता मी बनवलेल्या आहेत। मस्त काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत। घरच्या साहित्यामध्ये या बनवलेल्या आहेत। वेगळं काही आपल्याला आणायची गरज लागली नाही। 2-3 साहित्य वापरूनच या चकल्या मस्त अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत। तुम्ही आवाजावरून बघू शकता की चकल्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत। तर या चकल्या नक्की ट्राय करा। अगदी महिनाभर या चकल्या तुम्ही अशा बनवून ठेवू शकता। नरम पडत नाही, हवा बंद डब्यामध्ये ठेवल्या तर चांगल्या राहतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।